आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत, त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मराठवाडा शिक्षक मतदारसंघ मतमोजणीत विक्रम काळे आघाडीवर, रात्री उशिरापर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता। औरंगाबादकरांचा दारू खरेदीत रेकॉर्ड, मद्य विक्रीतून 4014 कोटी रुपयांचा महसूल जमा, गतवर्षीच्या तुलनेत 1084 कोटींचा अधिक महसूल प्राप्त। आता सविस्तर बातम्या। औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांनी आघाडी घेतली असून, बाद झालेल्या मतपत्रिकेतून शिक्षकांची जुनी पेन्शन योजनेवरून मतपत्रिकेत मजकूर लिहिलेला रोष पाहायला मिळालाय। औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीचे चित्र स्पष्ट होऊ लागले। विजयी होण्यासाठी 25,386 मतांचा कोटा आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांनी 20,000 मतांचा पल्ला पार केला। रात्री उशिरानंतर निकाल घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मतमोजणीमध्ये पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणीमध्ये 53,256 मतांची मोजणी पूर्ण झाली होती, त्यापैकी 2,485 मते अवैध ठरली। एकूण वैध ठरलेल्या 50,771 मतांपैकी विक्रम काळे यांना 20,078 मते मिळाली। मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना 13,543 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार किरण पाटील हे 13,489 मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर होते। सायंकाळपर्यंत मोजणी झालेल्या मतांच्या आकडेवारीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांनी 6,000 पेक्षा अधिकच्या मतांची आघाडी घेतली आहे। विशेष म्हणजे मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव हेही या निवडणुकीत ताकदीने पुढे येताना दिसत आहेत, त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचण्याची चिन्हे आहेत। दरम्यान आज या निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना शिक्षकांचा जुनी पेन्शन योजनेवरून मतपत्रिकेतून रोष पाहायला मिळत आहे, कारण बाद झालेल्या अनेक मतपत्रिकेतून निषेधाचे मजकूर वाचायला मिळत आहेत। औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना हा प्रकार समोर आला आहे। नो पेन्शन नो वोट, जुनी पेन्शन योजना द्या असे मजकूर मतपत्रिकेतून समोर आले। औरंगाबाद विभागातील 8 जिल्ह्यातून 61,529 शिक्षक मतदारांपैकी 53,257 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, त्यामधील 2,385 मते बाद झाली आहे। तर मतपत्रिकेत नो पेन्शन नो वोट, जुनी पेन्शन योजना द्या असे मजकूर लिहिण्याने ही मते बाद झाली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सावधानतेची भूमिका घेण्याची सूचना दिली आहे, त्यासाठी त्यांनी विशेष फोन वापरण्यास सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात ठाकरे गटाचे नेते विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली आहे। महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी त्यांचे फोन टॅप करण्यात आले होते। त्या प्रकरणी रश्मी शुक्ला अडचणीत आल्या होत्या। फोन टॅपिंग प्रकरणात IPS अधिकारी रश्मी शुक्ला अडचणीत आल्या होत्या। या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत। दानवे म्हणाले, आत्ता सरकार लहान लहान लोकांना त्रास देत आहेत, आत्ताचे सरकार कोणत्याही स्तराला जाऊ शकते, त्यामुळे अशा काळात सरकारवर विश्वास नाही, पण आपण खबरदारी घेतली पाहिजे म्हणून मी कार्यकर्त्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती दानवे यांनी यावेळी दिली। आयफोन वापरण्याच्या विषयी कोणत्याही सूचना माननीय पक्षप्रमुखांनी दिलेल्या नाही, परंतु हे निश्चित आहे आत्ताच्या घडीला जे सरकार याची विश्वासार्हता कुठेच नाही, त्यामुळे मागे रश्मी शुक्लांचं प्रकरण घडलेलं आहे, फोन टॅपिंगचं प्रकरण घडलेलं आहे, त्यामुळे सुरक्षितता निश्चित बाळगली पाहिजे। या सूचना आम्ही सातत्यानं शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना देत असतो, परंतु असं काही मान्य पक्षप्रमुखांनी सांगितलेलं नाही की आयफोन वापरा। औरंगाबाद महानगरपालिका आणि जीवन आधार केंद्राच्या वतीने निराधार निराश्रित
वृद्ध अपंगांसाठी एक दिवसाची सहल आयोजित करण्यात आली होती। या सहलीला उपायुक्त नंदा गायकवाड यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली। जीवन आधार केंद्र या बेघर निवाऱ्याच्या निवाऱ्याचे जे संचालक आहेत डॉक्टर फारूक पटेल यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व शहरातील सर्व जे बेघर निवारे आहेत त्यातील लाभार्थ्यांना एक त्यांना एक चेंज म्हणून एक सहल वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर येथे त्यांनी आयोजित केलेली आहे आणि या त्यांच्या उपक्रमाबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। औरंगाबाद महानगरपालिका महिला व बालकल्याणतर्फे शहरामध्ये जीवन आधार केंद्र शहरातील जे बेघर लोक आहेत त्यांच्यासाठी निवारे चालवले जातात। त्याच्यामध्ये वृद्ध अपंग मानसिक रुग्ण असे लोक राहतात आणि त्यांच्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी सहल आयोजित करत असतो। यावर्षीही माननीय उपायुक्ताच्या हस्ते आपण उद्घाटन करून ही सहल रवाना करणार आहोत। या लोकांना आपण यावेळेस वेरूळ आणि भुवनेश्वर मंदिर इथं घेऊन जाणार आहोत आणि त्याबद्दल मॅडमने त्यांचा वेळ दिला, आमच्या सर्व संचालक मंडळींनी वेळ दिला, आमच्या एनएलएमच्या अधिकाऱ्यांनी वेळ दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद। 50 महाराष्ट्र बटालियन NCC यांच्या वतीने पुनीत सागर अभियानाअंतर्गत NCC कॅडेट्सनी खाम नदी पात्रात स्वच्छता मोहीम हाती घेतली असून कॅडेट्सनी लोखंडी पुला नजीक असलेल्या नदी पात्रात स्वच्छता मोहीम राबवली। 50 महाराष्ट्र बटालियनच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने पुनीत सागर अभियानाअंतर्गत खाम नदीमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले। अभियानात सहभागी झालेले कर्नल SV जोशी आणि त्यांच्या नेतृत्वात सहभागी छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्तीचा आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करून देण्यासाठी आज अभियान राबवले। 50 महाराष्ट्र बटालियनचे कमांडंट अधिकारी कर्नल Y विजय कुमार, प्रशासकीय अधिकारी कर्नल SV जोशी, लेफ्टनंट डॉक्टर जितेंद्र देसले, सुभेदार मेजर मोहन चंद्रा आणि 50 महाराष्ट्र बटालियनचे छात्र सैनिक मोठ्या संख्येने उपक्रमात सहभागी झाले होते। सदर पुनीत सागर अभियानाबाबत आयोजकांच्या वतीने ADN सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली। इसका नाम पुनीत सागर के नाम से इसको प्रसिद्ध किया गया है। DGNCC जो है उनका ये मेन KRA है पुनीत सागर एक्टिविटी का। ये पिछले 1.5 साल से इस एक्टिविटी को NCC ने पूरे इंडिया भर में इसको जारी किया है। बेसिकली पुनीत सागर का मकसद है जो भी वाटर बॉडीज़ है आपके इलाके में, चाहे वो नदी हो, नाला हो, तालाब हो, समुंदर हो या जो भी हो, वहाँ से मेनली प्लास्टिक वेस्ट को रिड्यूस करना है। तो इसलिए वी आर फोकसिंग ऑन अ वॉर अगेंस्ट प्लास्टिक। ये जो है DGNCC की तरफ से आदेश है कि जहाँ जहाँ पे वाटर बॉडीज़ होंगे वहाँ से उसके इकोलॉजी को बचाने के लिए, बायोडाइवर्सिटी को मेंटेन करने के लिए प्लास्टिक को जो है वहाँ से हमने हटाना है। साथ साथ पब्लिक को अवेयरनेस बढ़ाना है कि रिड्यूस यूज़ ऑफ प्लास्टिक, जो भी रीयूजेबल प्लास्टिक है उसको ज़्यादा इस्तेमाल करें, वन टाइम यूज़ प्लास्टिक को हम मना करते जाए, उसको ना एक्सेप्ट करें और साथ ही साथ पब्लिक को बताएं कि इसका यूज़ कितना खतरनाक हो सकता है। और ये NCC की एक्टिविटी इसलिए ज़्यादा मायने रखता है क्योंकि ये यंग जनरेशन है, इनको अगर आज हम ये अवेयरनेस देंगे तो आगे जाके ये अपने आप ये पीढ़ी जो है ये इकोलॉजिकली ज़्यादा अवेयर रहेगी और ये अपने बायोडाइवर्सिटी को मेंटेन करने में ये ज़्यादा सक्षम रहेंगे, ज़्यादा इनके पास नॉलेज रहेगा। तो ये जो पुनीत सागर की एक्टिविटी है ये पिछले 1 साल से NCC कर रहा है। हम जो है यहाँ पे ऑलरेडी 3-4 एक्टिविटीज़ कर चुके हैं, मैं यहाँ पे 4 महीने पहले आया हूँ, बट हमने इससे 1 महीना पहले हमने हरसूल तालाब में भी ये एक्टिविटी किया था पुनीत सागर का, वहाँ का जो इलाका था वहाँ से हमने प्लास्टिक साफ़ किया। कुछ दिन पहले 25 तारीख को हमने एक NGO है इको सत्व, उनके साथ मिलकर खाम रिवर का जो इको पार्क है वहाँ पर भी जो हमने खाम रिवर रिस्टोरेशन जो प्रोजेक्ट है उसमें हमने साथ किया था। और आज यहाँ पे हमारे NCC कैडेट्स इकट्ठा हुए थे दूसरे एक एक्टिविटी के लिए, उनके एग्जाम के लिए, बट इसका मौके का फ़ायदा उठा के हमने यहाँ जो नदी में जो गंदगी है स्पेशली प्लास्टिक वेस्ट है उसको साफ करने का हमने एक एडिशनल मकसद साथ साथ उसको हमने जोड़ दिया था ताकि उनका एग्जाम भी हो जाएगा, साथ साथ कैडेट जो है ये एक्टिविटी भी कर लेंगे। ऐसी एक्टिविटीज़ हम जो है हर महीने में कम से कम एक एक्टिविटी कहीं ना कहीं किसी न किसी वाटर बॉडी में हमने प्लान किया है और इसको हम अंजाम देते रहेंगे। ख्रिस्ती कृती समितीच्या वतीने ख्रिश्चन समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेला आमखास मैदान येथून विभागीय आयुक्त कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती ADN सोबत बोलताना देण्यात आली। ख्रिस्ती समाज हा सर्व धर्मांचा आदर करणारा, सर्वांना समानतेने वागणूक देणारा समाज आहे आणि हा समाज संविधानावरती या समाजाची खूप मोठी श्रद्धा आहे। असं असताना देखील काही विशेष घटक या ख्रिस्ती समाजाला टार्गेट करत आहेत, विशेषतः धर्मांतर व जे धार्मिक विधी आहेत याच्या संबंधाने लोकांमध्ये गैरसमज पसरवून
ख्रिस्ती धर्मगुरूंना अलीकडच्या काळामध्ये त्रास देण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रभर ख्रिस्ती समाज एकत्र येऊन आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ख्रिस्ती कृती समिती औरंगाबाद व समस्त ख्रिस्ती समाजाच्या वतीने 3 तारखेला 3 फेब्रुवारीला आमकास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालय एक महामोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये सर्व आदरणीय धर्मगुरू त्याचप्रमाणे ख्रिस्ती समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत की मोठ्या संख्येने या मोर्चासाठी आपण सर्वांनी सकाळी 10 वाजता आमकास मैदान या ठिकाणी हजर राहायचं आहे. क्या हम किसी को भी जबरदस्ती ईसाई नहीं बनाते. धर्म परिवर्तन हमसे कोसों दूर है लेकिन न जाने क्यों इस गलतफहमी के शिकार हमारे भाई लोग हो रहे हैं और मुझे तो लगता है कि इसके पीछे बहुत बड़ा एक षड्यंत्र भी है. ईसाई समुदाय के अधिकार पर जो धार्मिक अधिकार संविधान ने दिए हैं बेमालूम तरीके से उन्हें सताया जा रहा है. दूसरी बात जो हमारे सैक्रामेंट्स है चर्च के तहत हम उसे बड़ा पाक मानते हैं उस सैक्रामेंट को लेकर भी सर बहुत से प्रश्न उठाए जा रहे हैं. इसलिए इसका निषेध करने के लिए 3 फरवरी 2023 को हम औरंगाबाद के आमकास मैदान से विभागीय कार्यालय पर एक मोर्चा ले जा रहे हैं. ये मूक मोर्चा है और बड़ी शांति से और स्वाभिमान से इस मोर्चा का हम आयोजन कर रहे हैं. मैं अपील करूंगा सब मसीह समाज तथा भाईचारे के तहत जो समाज हमें साथ लिए हुए हैं उन सबको कि समाज में बड़ी तादाद से इस मोर्चे में शामिल हो और इस मोर्चे को सफल बनाएं. आपका नाम बोलिए. मेरा नाम है रेवरेंड प्रभुदास काशीनाथ अक्साल. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन. मस्त मास्क पहना रहे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर 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 ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत. यंदा एकट्या औरंगाबाद जिल्ह्याने मद्य विक्रीचे 96% लक्ष्य पूर्ण करत 54,54,225 बल्क लिटर दारू रिचवली. त्यासोबतच एकट्या औरंगाबाद जिल्ह्याकडून तब्बल 4,014 कोटी रुपयांचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा झालाय. मार्च अखेरपर्यंत एकट्या औरंगाबाद जिल्ह्याने मद्य विक्रीचे 4,166 कोटींचे लक्ष्य राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून लवकरच पूर्ण होईल. कोरोनाच्या 3 वर्षांमध्ये राज्याच्या एकूण दारू विक्री व निर्मितीवर सर्वाधिक परिणाम झाला. मात्र कोरोना सरतास 2021 मध्ये कमी झालेला महसूल 6% पोहोचला. 2022-23 मध्ये मात्र 28.1% महसुलात समाधानकारक वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक झगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च अखेरपर्यंत 5,275 कोटी रुपयांचा महसुलाचे यंदाचे लक्ष आहे. जानेवारी 2023 पर्यंत गतवर्षीच्या तुलनेत 1,084 कोटीचा अधिक महसूल विभागाला प्राप्त झाला आहे. आपण अवैधरित्या ढाब्यांवरती जे लोक बसून मध्य प्राशन करत होते त्या अनुषंगाने ढाब्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई केल्या आणि जे दमन आणि गोवालिकर किंवा बनावट मद्य तयार करत होतं असे 2 लोकांवरती स्थानबद्ध जे आदेश पारित केल्यामुळं जवळजवळ 1 एप्रिलपासून जानेवारी अखेरपर्यंत 28% फॉरेन लिकरमध्ये वाढ झालेली आहे आणि एकंदरीत महसुलामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ आहे. गतवर्षीच्या तुलनेतही जवळजवळ 1,084 कोटी आपण महसुलामध्ये औरंगाबाद जिल्हा प्लसमध्ये आहे. किराडपुरा रहमानिया कॉलनी परिसरातील नागरिकांसाठी इब्राहिम भैया पटेल फाउंडेशनच्या वतीने
आयुष्मान भारत योजना अंतर्गत कार्ड साठी नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. किराडपुरा, रेहमानिया कॉलनी, अल्तमश कॉलनी, बारी कॉलनी, शरीफ कॉलनी व लगतच्या परिसरातील नागरिकांसाठी इब्राहिम भैया पटेल फाउंडेशनच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इब्राहिम भैया पटेल यांच्या राम मंदिर किराडपुरा समोरील कार्यालयामध्ये आयोजित शिबिरात आयुष्मान भारत योजनेच्या कार्डसाठी नोंदणी करण्यात येत आहे. या शिबिरासाठी माजी सभापती इब्राहिम भैया पटेल, रफिक पटेल, आरिफ शेख, अलीबाबा शाखेर पटेल आदीच्या वतीने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये गुरुवारी दिवसभरात 100 पेक्षा अधिक नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. आयुष्मान भारत, आयुष्मान भारत जो है ये कम से कम 5 लाख रुपए का जो है उपचार के लिए, दवाखाने के लिए इसमें जो है फ्री में इलाज होता, इसलिए आज हमने ये शुरू किए. इसका ज़्यादा से ज़्यादा लोग जो है उसका फ़ायदा उठाए. ये इसमें कम से कम 1200 बीमारियों का जो इलाज है और औरंगाबाद शहर के अंदर कम से कम 42 हॉस्पिटल के अंदर ये अभी लागू हो गया. इसके बाद बहुत जल्दी से और लागू होगा. इसमें जो है एक दूसरी बात ये बहुत बड़ी है कि इसके अंदर 5 लाख रुपए का अगर वो है, ज़्यादा बड़ी बीमारी है, ज़्यादा पेमेंट लग रहा तो दूसरे जो फैमिली के अंदर है जो और दूसरे जो लोग हैं उसके अंदर भी वो उसको भी यूज़ कर सकते हैं. जैसे 10 लाख रुपए लग रहे तो 5 लाख रुपए जो लगने वाले हैं तो और एक आधा कार्ड घर में अगर है किसका तो उसका भी यूज़ कर सकते हैं. इसलिए बहुत बड़ी स्कीम है, बहुत बड़ी स्कीम है. लोगों ने इसका फ़ायदा उठाना चाहिए और हमारे पास जो है उसको बहुत अच्छा रिस्पांस मिल रहा और बहुत अच्छे तरीके से लोगों इसका फ़ायदा उठा. जब तक हमारी कंप्लीट होता नहीं पूरा कार्यक्रम से कम 8-10-12 दिन चलेगा. हमारे पास एरिया बहुत बड़ा है, किराड़पुरा, रहमानिया कॉलोनी, अल्तफ कॉलोनी, शरीफ कॉलोनी, बारी कॉलोनी, 4-5 वार्ड का है, इसलिए ज़्यादा दिन चलेगा. कम से कम 18 से 20 हज़ार तक हमारी कोशिश रहेंगी कि 20 हज़ार तक इसको फ़ायदा पहुँचाना. इब्राहिम भैया पटेल फाउंडेशन की ओर से किराड़पुरा, रहमानिया कॉलोनी, अल्तमश कॉलोनी, बारी कॉलोनी और शरीफ कॉलोनी के लिए आयुष्मान भारत योजना का कैंप रखा गया था. ये 8 दिन से चालू था लेकिन आज इसको अहम मकसद मिला. तो इसके अंदर मैंने भी मेरा आयुष्मान भारत कार्ड जो है तो बना लिया और उसका जो है तो आय कार्ड भी बना लिया. और मेरी लोगों से अपील है कि आए अपना नाम देखे, नाम के अंदर अगर क्या फ़ायदा होने वाला है. इसके अंदर 1200 बीमारियों का ये है. औरंगाबाद के अंदर जो है तो 42 हॉस्पिटल के अंदर ये स्कीम चालू है और भी हॉस्पिटल के अंदर ये चालू होंगी. तो लोगों से अपील है कि आकर अपना नाम देखे, नाम देखने के बाद जो है तो आधार कार्ड, राशन कार्ड और मोबाइल नंबर लिंक कराए. इसके ज़रिए से आपको एक आईडी दिया जाएगा, वो आईडी हॉस्पिटल के अंदर चलेंगी. और ये जो है तो सेंट्रल गवर्नमेंट की स्कीम है, महाराष्ट्र के अलावा ये जो है तो और कई स्टेट में चलेंगी. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील राजमाता जिजाऊ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांसोबतच सामाजिक सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम स्नेहसंमेलनातून दिसून आले. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील राजमाता जिजाऊ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरा झाले. यावेळी विद्यार्थ्यांसोबतच येथील पालकवर्ग सुद्धा मोठ्या संख्येने हजर होते. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून स्वप्न पूजा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा छायाताई जंगले पाटील व सचिव स्वप्नील जंगले पाटील यांच्यासह शाळेतील प्राचार्य एस बी चोपडे व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक व्ही जी ठाकूर व वसतिगृह अधीक्षक एन एस जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस पाटील तसेच आभार प्रदर्शन एस एस आरखे यांनी केले. सदरील कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी ए डी राठोड, एस आर सोळुंखे, एच एम चव्हाण, पवार सर, काळवागे मॅडम, लोंढे मॅडम, पाटील मॅडम, पवार मॅडम, पाटील मॅडम, एन पाटील, संजय गाडेकर, ढमाले सर यांनी परिश्रम घेतले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. अशा स्थितीत बाजाराच्या नजरा सरकारच्या घोषणांकडे लागल्या होत्या. आज भारतीय बाजार तेजीत उघडले. सेन्सेक्स आता 60,000 वर 1,000 अंकांपेक्षा जास्त व्यवहार करत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. अशा स्थितीत बाजाराच्या नजरा सरकारच्या घोषणांकडे लागल्या होत्या. आज भारतीय बाजार तेजीत उघडले. सेन्सेक्स आता 60,000 वर 1,000 अंकांपेक्षा जास्त व्यवहार करत आहेत.
तर निफ्टी देखील 250 अंकांनी वाढून 17,900 पुढे पोहोचला आहे. दुसरीकडे जर आपण अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजाराचा कल पाहिला तर गेल्या 7 वर्षात सरासरी 0.9% ची पॉझिटिव्ह मुव्हमेंट झाली आहे. गेल्या 3 अर्थसंकल्पात 1.5% चढ उतार झाला आहे. 2021 मध्ये बजेटच्या दिवशी बाजार 5% वाढला होता. अर्थसंकल्पाच्या दिवशी बँकिंग स्टॉकमध्ये सामान्यतः जबरदस्त हालचाल होते. दुसरीकडे हिडेनबर्ग अहवालामुळे अदानी समूहाचे समभाग अदानी एंटरप्राइजेस, अदानी पॉवर, अदानी पोर्ट्स, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन, अदानी विलमार, SCC आणि अंबुजा फोकसमध्ये आहेत. आज ब्रिटानिया, अशोक लेलँड, अजंटा फार्मा, टाटा केमिकल्स या कंपन्यांचे निकालही येतील. निकालामुळे या शेअर्समध्ये मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. 49 अंकांच्या वाढीसह बंद झाला होता सेन्सेक्स. मंगळवारी 31 जानेवारी शेअर बाजारात तेजी होती. सेन्सेक्स 49 अंकांच्या वाढीसह 59,549 च्या पातळीवर बंद झाला होता. त्याचवेळी निफ्टी 13 अंकांनी वाढून 17,662 च्या पातळीवर पोहोचला. सलग दुसऱ्या दिवशी बाजारातील ही वाढ होती. सेन्सेक्स मधील 30 समभागांपैकी 15 समभागांमध्ये वाढ झाली होती तर केवळ 15 समभाग घसरले होते. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याची नावे बदलण्याबाबत मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यापूर्वी हरकती मागवण्यात आल्या होत्या का अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली असून केंद्र व राज्य सरकारला त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची नावे बदलण्याबाबत मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यापूर्वी हरकती मागवण्यात आल्या होत्या का? हरकती सूचना मागवण्याआधीच या निर्णयाची अंमलबजावणी शक्य आहे का अशी विचारणा उच्च न्यायालयाने मंगळवारी केली. तसेच केंद्र व राज्य सरकारला त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. नामांतराच्या निर्णयाला केंद्र सरकारकडून लगेचच मंजुरी दिली जाण्याची तूर्त शक्यता नाही असे नमूद करून मंत्रिमंडळाच्या निर्णयाला स्थगित देण्यास प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारने यांच्या खंडपीठाने नकार दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2 सदस्यीय मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यास मान्यता दिली होती. दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतराचा निर्णय 16 जुलै 2022 रोजी घेण्यात आला आणि मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला 2 स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले असून या याचिकांवर मंगळवारी एकत्रित सुनावणी झाली. त्यावेळी हरकती सूचना न मागवताच आणि केंद्र सरकारकडून मंजुरी मिळवण्यापूर्वीच नामांतराबाबतच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात असल्याची बाब याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ वकील युसुफ मुछाला आणि वकील प्रज्ञा तळेकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्याची दखल घेऊन नामांतराच्या प्रस्तावावर सूचना हरकती मागवण्यात आल्या का अशी विचारणा न्यायालयाने केंद्र सरकारच्या वकिलांना केली तेव्हा राज्य सरकारचा प्रस्ताव नुकताच प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारने प्रस्तावावर अद्याप हरकती सूचना मागवल्या नाहीत असे असताना याचिकाकर्त्यांनी आधीच त्याविरोधात न्यायालयात धाव घेतल्याचे न्यायालयाने म्हटले. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मराठवाडा शिक्षक मतदारसंघ मतमोजणीत विक्रम काळे आघाडीवर, रात्री उशिरापर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता. औरंगाबादकरांचा दारू खरेदीत रेकॉर्ड, मद्य विक्रीतून 4,014 कोटी रुपयांचा महसूल जमा, गतवर्षीच्या तुलनेत 1,084 कोटींचा अधिक महसूल प्राप्त. आजचं बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.